नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन नागने. आज आपण पाहणार आहोत थेरम्स ऑन द विक्टर. जे विक्टर या टॉपिक वरती असणारे थेरम. इयत्ता 12 ला तुमचा 5th नंबरचा हा टॉपिक आहे आणि टोटल या टॉपिकला वेटेज जे आहे ते 12 मार्क्स आहे. तर बघा, सगळ्यात पहिले जे थेरम आहे, थेरमचा स्टेटमेंट मी या ठिकाणी लिहिलेला आहे. टू नॉन झिरो विक्टर्स आर कोलिनियर. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हे जर कोलिनियर असतील, इफ अँड ओनली इफ, म्हणजे दोन्ही वेने आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. देअर एक्झिस्ट स्केलर यम अँड एन. म्हणजेच काय की इथे यम आणि एन हे दोघं जण स्केलर दिलेले आहेत. ऍट लिस्ट वन ऑफ देम नॉन झिरो सच दॅट यम इंटू ए बार प्लस एन इंटू बी बार इक्वल टू झिरो. म्हणजे काय, याच्यामध्ये दोन पार्ट्स आहेत. दोन पार्ट्स कोणकोणते? तर टू नॉन झिरो वेक्टर, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल ए बार अँड बी बार हे जे आहेत हे कोलिनियर आहेत. ठीक आहे, दिस इज वन पार्ट. अँड द सेकंड पार्ट, इफ अँड ओनली इफ. आपण लॉजिक मध्ये पाहिले की इफ अँड ओनली इफ साठी डबल एरो आपण वापरतो. जर असं असेल देन व्हॉट वी वॉन्ट टू शो, आपलं जर असं असेल म्हणजे हे दोघं जर जर कोलिनियर असतील तर आपल्याला दाखवायचं यम इंटू ए बार प्लस एन इंटू बी बार इक्वल टू झिरो. सिम्पल आहे, पहा हे कन्सिडर करा, हे दाखवा, हे कन्सिडर करा, हे दाखवा. ठीक आहे, मग आपण काय करणार आहे तर आपण प्रूव्ह करूया. ओके, लेट्स सी द प्रूफ ऑफ दिस थेरम. आपण कन्सिडर करूया सगळ्यात पहिल्यांदा, सपोज ए बार अँड बी बार आर टू नॉन झिरो कोलिनियर वेक्टर्स. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं, आपण हे कोलिनियर घेतले. आता बघा, कोलिनियर घेतल्यानंतर आपण काय म्हणू शकतो, ए बार आणि बी बार जर कोलिनियर असतील तर आपण असं लिहू शकतो, ए बार इज इक्वल टू टी इंटू बी बार फॉर सम स्केलर टी. म्हणजे एक स्केलर घेतलं, स्केलरच्या मल्टिपल मध्ये आपण राईट डाऊन करतो. मग याच्यावर मी काय करू शकतो, ए बार मायनस टी टाइम्स बी बार इज इक्वल टू झिरो असं आपण लिहू शकतो. यालाच आपल्याला कसं एक्सप्रेस करता येईल, वन टाइम्स ए बार प्लस मायनस टी टाइम्स बी बार इक्वल टू झिरो. याला वन ने मल्टिप्लाय करू शकतो. याला आपण असं लिहू शकतो, इज इक्वल टू एक्स इंटू ए बार. किंवा याच्या ठिकाणी मी असं लिहू शकतो, एम इंटू ए बार प्लस एन इंटू बी बार इक्वल टू झिरो. मग पुढे काय करता येईल मला, वेअर मी म्हणू शकतो एम इज इक्वल टू वन अँड एन इक्वल टू मायनस टी. आता बघा, आपल्याला काय दाखवायचं होतं, टू नॉन झिरो वेक्टर. म्हणजे आपण काय केलंय, ए बार बी बार नॉन झिरो घेतलेत आणि त्याच्यावरून आपण काय दाखवलं, एम इंटू ए बार प्लस एम इंटू बी बार इक्वल टू झिरो. आलं का, एम इंटू ए बार प्लस एम इंटू बी बार इक्वल टू झिरो. सिम्पल टेक्निक होतं, म्हणजे हे कन्सिडर केलं, हे दाखवलं. आता पुढच्या स्टेपला पहा, आता काय करूया. नाऊ सपोज, ठीक आहे, फर्स्ट पार्ट आपला प्रूव झाला. सपोज एम इंटू ए बार प्लस एन इंटू बी बार इक्वल टू झिरो, आपण हे असं कन्सिडर केलं. समजा हे आपलं असं असेल तर मग कॉन्व्हर्सली आपण काय करू शकतो, जर असं असेल त्यापैकी काय करूया, देर एक्झिस्ट यम अँड एन ऍट लिस्ट वन ऑफ देम नॉन झिरो. म्हणजे काय, यम किंवा एन यांच्यापैकी कुठला तरी एक नॉन झिरो असेल, बरोबर. मग आता आपण असं करूया, एम इंटू ए बार प्लस एन इंटू बी बार इक्वल टू झिरो अँड एम नॉट इक्वल टू झिरो. समजा त्या दोघांपैकी एम हा नॉन झिरो आहे, मग आपण काय करू शकतो तिथे. तर बघा, तिथे एम इंटू ए बार इज इक्वल टू मायनस एन इंटू बी बार आपण असं लिहू शकतो. आता पुढच्या स्टेपला, दिस इज नॉन झिरो. नॉन झिरो जर असेल तर आपण याने डिवाइड करू शकतो, सिम्पल पडता. सो ए बार इज इक्वल टू मायनस एन अपॉन एम इंटू बी बार. सिम्पली आपण त्याने डिवाइड केलं. आता बघा बरं, हे काय दिसतंय, एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपल मध्ये असेल तर ऑब्व्हियसली आपण त्याला काय म्हणणार, कोलिनियर वेक्टर. म्हणजे इथे याला आपण अशा प्रकारे एक्सप्रेस करू शकतो, ए बार इज इक्वल टू सम टी टाइम्स बी बार वेअर टी इज इक्वल टू मायनस एन अपॉन एम. सिम्पल फंडा आहे. म्हणजे काय झाला, एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये झाला, याचाच अर्थ मीन्स दॅट ए बार अँड बी बार आर कोलिनियर वेक्टर. कोलिनियर वेक्टर्स,
आपल्याला एकदम सोपा थेरम दिला होता, जर तुम्हाला एक्झामला विचारलं तर 2 मार्क्स साठी विचारला जातो, दोन पार्ट होते याच्यामध्ये. पहिल्यांदा काय करायचं, कोलिनियर घ्या, त्याच्यावरनं हे एक्सप्रेशन दाखवा, एम इंटू ए बार प्लस एम इंटू बी बार इक्वल टू झिरो. आणि सेकंड पार्ट मध्ये हे कन्सिडर करा आणि याच्यावरनं दाखवा की ते दोघ जण कोलिनियर आहेत. ओके, थँक्यू.